आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनेल। कोरोना विषाणूचा डंख उतरला असून अडीच महिन्यात सोलापूर जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नाहीये। कोरोना विषाणूच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जगतो की मरतो अशी वाटणारी भीती आता पूर्णतः कमी झाली आहे। सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नसून दिलासादायक बाब म्हणजे 20 नोव्हेंबर नंतर सोलापूर शहरात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही। तर मागील अडीच महिन्यात जिल्ह्यातील माढा, मंगळवेढा आणि पंढरपूर या तालुक्यातील 3 रुग्ण वगळता उर्वरित 8 तालुक्यात देखील एकही रुग्ण सापडलेला नाही। कोरोना विषाणूच्या पहिल्या 2 लाटांमध्ये मृत्यूदरात सोलापूर शहर देशातील टॉप 10 शहरांमध्ये होते। ग्रामीणमधील पंढरपूर, करमाळा, मोहोळ या तालुक्यांमध्येही सर्वाधिक मृत्यूदर होते। कोरोनाने अनेक चिमुकल्यांचे आई वडील तर उतारवयातील आई वडिलांचा तरुण आधार हिरावला। कोरोनामुळे कोणाची लाडकी लेक तर कोणाचा आवडता मुलगा गेला। जिल्ह्यातील जवळपास 1500 मुलांचे जे की 18 वर्षाखालील आहेत यांचे पालक कोरोनामध्ये मरण पावले आणि या कोरोनामुळे अनेक विवाहिता विधवा देखील झाल्या। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।